आमची मोहीम सध्या आम्ही सुरू केलेली याच संदर्भात की महावितरणनं जो काही शॉक दिलेला आहे वीज ग्राहकांना, कारण गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन मध्ये जे काही वीज बिल आलेलं आहे ग्राहकांना ते आता भरण्याचे सक्त आदेश दिलेले, नाहीतर वीज तोडणीसारखी कारवाई या ग्राहकांवरती केली जाते. याच संदर्भात गेल्या अर्ध्या तासापासून आपण राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या नागरिकांच्या आणि वीज ग्राहकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो. त्यामध्ये त्यांनी महावितरण आणि राज्य सरकारला तीव्र असा संताप व्यक्त केलाय, कारण जे काही आदेश दिलेले आहेत महावितरणनं त्यानुसार प्रत्येक वीज ग्राहक हे अडचणीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळेच आता वाढीव आलेलं वीज बिल या आवाच्या सव्वा आलेलं वीज बिल भरायचं कसं हा एकच प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे विश्वास पाठक सर जोडले गेलेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. गेल्या अर्ध्या तासामध्ये आम्ही फक्त हेच ऐकतोय की महावितरण विरोधात तीव्र संताप आहे, कारण मोठमोठी आलेली वीज बिलं ही त्यामध्ये सूट तर नाहीच पण ती भरण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे भरायची कशी वीज बिलं हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर उभा ठाकलेला आहे. काय यावरती तोडगा? बघा, आपला जो ग्राहक आहे तो रेसिडेन्शियल असो कमर्शियल असो, हा ग्राहक अत्यंत प्रामाणिक आहे. कोरोना काळखंडाच्या आधी ज्या प्रकारे तो पैसे भरत होता त्याप्रमाणे तो गेल्या 3 महिन्यांपासून पैसे भरायला सुरुवात झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की कोरोना काळखंडामध्ये जे अव्वाच्या सव्वा बिल आले जी या ग्राहकाला करेक्ट करून पाहिजे, त्याच्यामध्ये दुरुस्ती करून पाहिजे, ती दुरुस्ती हे करून देत नाहीये आणि दुसरीकडे हे डिस्कनेक्शन जातात आहे. हा अतिशय तुगलकी असा निर्णय आहे. आम्ही याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरणार आहे, आम्ही ढाल म्हणून राहणार आहे आणि आम्ही ग्राहकांना हेच सांगणार आहे की आज तुम्ही अडचणीमध्ये तुम्हाला सरकार मदत करून अपेक्षित आहे, सरकारनेच मदत करावी, तुम्ही ते बिल भरू नका, हेच आम्ही त्यांना आवाहन करणार आहे. जी बिलकुल पाठक सर, थोडस थांबवते कारण माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आपल्यासोबत फोनलाईन वरती जोडले गेलेत. बावनकुळे जी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. संपूर्ण राज्यभर तीव्र संताप महावितरण आणि सरकारच्या विरोधामध्ये, कारण महावितरण सध्या आर्थिक संकटात आहे त्यामुळे वीज बिल वसुली जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्यामुळे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात ग्राहकांना बसतोय, ग्राहक मेटाकुटीला आलेत अशी सध्याची परिस्थिती आहे, यावर काय प्रतिक्रिया? महाराष्ट्र सरकार हे मोगलशाही सारखं वागताय. महाराष्ट्र सरकारने मागच्या मार्चच्या अधिवेशनात जाहीर केलं की आम्ही 100 युनिट प्रति ग्राहक माफ करू. 100 युनिट प्रति ग्राहक प्रति करेक्शन माफ करू असं म्हटल्यावर वीज ग्राहकाला एक त्यांना आशा आली. कोणी महाराष्ट्राचा वीज ग्राहक यांच्याकडे गेला नव्हता की आमची वीज बिल माफ करा. आता 100 युनिट प्रति महा म्हटलं तर वर्षाचे 1200 युनिट म्हणजे या मार्चपर्यंत 1200 युनिट होतात. 100 युनिट वीज वापर करणारा गरीब माणूस, 300 युनिट पर्यंत वीज वापरणारा हाटेले पांठेलेवाला मध्यमवर्गीय व्यक्ती, याला वाटलं की बाबा आमचं 100 युनिट माफ होणार आहे आणि जुनं जे कोरोना संक्रमणाचं माफ होणार आहे, त्यानंतर हे सरकार मग जे बिल पाठवले ते दुरुस्त करेल, म्हणजे 100 युनिट माफी देऊन दुरुस्त करेल आणि कोरोना संक्रमणाचं माफ करेल. या आधारावर लोकांनी काही बिलं भरले नाही. 72 लाख वीज ग्राहकांनी याच्याबद्दल म्हणजे वाट पाय बघितली आणि मग अचानक महावितरणने ही 72 लाख लोकांना नोटीस काढले आणि ही कारवाई केली. ही कारवाई खऱ्या अर्थाने आतापर्यंतच्या महावितरणच्या इतिहासामध्ये अशी कारवाई होणे आणि 4 कोटी लोक याच्यामध्ये अफेक्ट होणार आहे. 72 लाख परिवार म्हणजे 4 कोटी. माझी एवढीच मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने या कंपनी जर अडचणीत असतील तर 10,000 कोटी रुपयाचं अनुदान या बिलांच्या स्क्रॅप करण्याकरता आपण केलेली घोषणा पूर्ण करण्याकरता द्यावेत, जेणेकरून या लोकांचं डिस्कनेक्शन करण्याची गरज भागणार नाही, नंबर एक. नंबर दोन, मागच्या सरकारच्या काळात 45 लाख शेतकऱ्यांना 28,000 कोटी आम्ही थकित झाले, शेतकरी अडचणीमध्ये होता, त्यामुळे आम्ही वीज बिलाची वसुली केली नाही, त्यांना 5 वर्ष कुठलाही लाईनमन वीज तोडणीकरता गेला नाही. आज सरसकट लाईनमन त्या ठिकाणी जाऊन ट्रान्सफॉर्मर तोडतायत, वीज तोडतायत, शेतकऱ्याच्या ऐन हंगामावर वीज तोडतायत. मोठ्या मुश्किलीने मागचा हंगाम गेला, पूर्णच गेला, कुणाकडे पीक आलं नाही आणि हा हंगाम थोडा येईल अशी आशा होती, पण या हंगामात वीज बिल कनेक्शन करणे म्हणजे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याकरता हे सरकार लावणे अशी परिस्थिती निर्माण झाली.
त्यामुळे शेतकऱ्याचं कोणतंही वीज कनेक्शन कापू नये आणि जोपर्यंत 100 युनिट वीज बिल माफ करून कोरोनाच्या संक्रमणाचे वीज बिल माफ करून नव्यानं वीज बिलाचं त्या ठिकाणी शोधन करून वीज बिलाचं एक नोटिसच तयार करून नंतर डिस्कनेक्शन करावं अशा मागण्या आम्ही केल्या आहेत. आणि राज्य सरकारमधले तीनही मंत्री मुख्यमंत्री अजितदादाकडे बोट दाखवतात, अजितदादा ऊर्जामंत्र्याकडे बोट दाखवतात, ऊर्जा मंत्री म्हणतात सरकारने निर्णय घ्यावा. हे कुठल्या सरकारचे मंत्री आहे? या सरकारचे मंत्री आहे ना. या सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बसून आता तोडगा काढावा, नाहीतर मी ठरवलं आहे, आम्ही ठरवलं आहे, भारतीय जनता पार्टीने ठरवलं आहे की आता इतकं तीव्र आंदोलन करू या सरकारला आम्ही सोडणार नाही. बिलकुल. बावनकुळेजी आपल्यासोबत विश्वास पाठक सुद्धा आहेत. सर, अजूनही ग्राहक जे आहेत ते आशा ठेवून आहेत की काहीतरी सरकारकडून निर्णय येईल आणि काहीतरी दिलासा मिळेल. मात्र काय वाटते, दिलासा मिळेल की पुन्हा एकदा अपेक्षा भंगच? नाही, तेच आता बावनकुळे साहेबांनी अतिशय सविस्तरपणे जे मांडलं त्याप्रमाणे जर 10,000 कोटी सरकारने दिले तर यांनी जी काही घोषणा केली होती की 100 युनिट पर्यंत आम्ही रेडी देऊ तर 12-12 युनिट पर्यंत वीज द्यावा, मात्र ते नाही तर आता ताबडतोब कोरोना काळामध्ये जी काही यंदा फुलपाकी निर्माण झाली आणि अडचणी निर्माण झाल्या 4,500 कोटी जरी दिले तरी आज ग्राहकांना ताबडतोब रिलीफ मिळणार आहे. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने 2 महिन्यानंतर त्यांनी अजून 5,000 कोटी दिले तर महावितरणचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. आता खरं महावितरण कंपनी ही कमर्शियल कंपनी आहे, त्याला पैसे लावतात हे जरी मान्य असतं तरी जेव्हा जेव्हा ग्राहक अडचणीमध्ये असतो तेव्हा तो आपल्या मायबाप सरकारकडे जात असतो आणि सरकारने आपल्या बजेटमध्ये सपोर्ट देणं हेच अपेक्षित असतं. बावनकुळे साहेब जेव्हा ऊर्जामंत्री होते तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडीच्या माध्यमातून महावितरण कंपनीला मदतच केलेली आहे. शेतकऱ्यांची रिकव्हरी जरी आली नाही, रात्र आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही रिकव्हरी नाही केली तरी चालेल, तुम्ही अडचण काय, तरी कंपन्या कशा चालवायच्या कमर्शियली फायनान्शियली प्रॉफिटमध्ये हे आम्ही त्याचं उदाहरण प्रस्तुत केलं. आज तिन्ही कंपन्यांची आपण 5 वर्षाची बॅलन्स शीट बघितली तर कंपन्या बावनकुळे साहेबांच्या कार्यकाळामध्ये प्रॉफिटमध्ये चालल्या आणि इन्कम टॅक्स देखील भरलेला आहे. मला असं वाटतं की या सरकारला आधी ऊर्जा खातं काय हे समजून घेणं आवश्यक आहे. ऊर्जा मंत्र्यांना ऊर्जा खातं अजिबात कळलेलं नाही आहे, ते केवळ फक्त आयएएस ऑफिसरच्या आणि संचालकांच्या बदल्या करणं त्या बदल्यांमधून पैसे कमावणं एवढंच त्यांचा धंदा आहे आणि त्यामुळे अजिबात आपल्या ग्राहकांना सेवा मिळत नाही. आता 3 महिन्यापूर्वी मुंबईची अंधारामध्ये गेली ते केवळ ऊर्जा मंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे गेली. त्यांनी जर बावनकुळे साहेबांसारखी साधी बैठक लावली असती, त्या आयएएस ऑफिसरला एकत्र बसवलं असतं, नियोजन केलं असतं, मुंबईची अंधारात गेली असती ती गेली नसती. मला असं वाटतं की ऊर्जा खात्यासारखं टेक्निकल खातं जे कधी काही आपले गोपीनाथराव मुंडे असो ते बावनकुळे साहेब असो अशा लोकांनी तो भूसवलेला आहे असे ऊर्जा मंत्री ताबडतोब येणं आवश्यक आहे. जी, विश्वास पाठक सर आणि चंद्रशेखर बावनकुळे दोघांचेही धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर सध्या वीज तोडणी झाल्यामुळे राज्यामध्ये अनेकांच्या घरामध्ये अंधार निर्माण झालाय आणि त्यामुळेच महावितरण आणि सरकार विरोधात तीव्र असा संतापाच्या भावना उमटत आहेत. या संदर्भातली मोहीम आम्ही सुरू ठेवणार आहोत, मात्र एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच परतणार आहोत. ब्रेकनंतर स्वागत आणि प्रेक्षकांसाठी एक महत्वाची आठवण, ती म्हणजे कोरोनातून हळूहळू सारं काही अनलॉक झालंय आणि आता विविध क्रीडा प्रकार सुद्धा पूर्वीच्या मार्गावरती परतत आहेत. सध्या इंग्लंडचा संघ भारतामध्ये पोहोचला आणि आजपासून भारत इंग्लंड दरम्यान दुसरा कसोटी सामना सुद्धा रंगतोय चेन्नईमध्ये. या कसोटी सामन्याचा आनंद घरबसल्या लुटा फक्त स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरती, तेव्हा पाहायला विसरू नका, तयार है हम. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.